नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश अतिशय सोप्या पद्धतीने वाचायला कसं शिकायचं ते पाहणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटत असतं की इंग्लिश वाचणं हे अवघड आहे, परंतु इंग्रजी वाचायचं बिलकुल अवघड नाही. आज मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे इंग्रजी वाचण्याची. लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. चला, जेव्हा काही शब्दामध्ये अशा प्रकारची ए आणि आय अशी स्पेलिंग येत असते तेव्हा त्याचा आवाज होत असतो ए. हे ए म्हणजे त्या अक्षरावरती वरून मात्रा असतो. अयाचे एक शब्द आपण हा शब्द इथे लिहिलेला आहे मी एम. आता याच्यामध्ये पहा ए आणि आय आणि एम हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये हे ए आणि आय हा जो जोडून लेटर आलेले आहेत त्यांचा आवाज काय होतो ए, आणि या यमचा आवाज होतो म. मग आपण अशा प्रकारे हा शब्द वाचू शकतो एम ए आय एम एम. त्याच प्रकारे आपण पुढचा शब्द एक बघूया. हा जो शब्द आपण लिहिलेला आहे रेन, आर ए आय एन रेन. हा वाचायचा कसा पहा, ज्या मुलांना नवीन वाचन शिकायचं आहे त्यांनी अशा प्रकारे वाचायचं की आर चा आवाज होतो र आणि हे ए आय चा आवाज होतो वरती मात्रा रे आणि एन चा आवाज होतो न. अशा प्रकारे आपण हा शब्द वाचू शकतो रे न. पुढचा शब्द पाहूयात बेल. हा शब्द कसा वाचायचा पहा, स्पेलिंग आहे बी ए आय एल. या शब्दामध्ये बी या लेटरचा आवाज होतो ब आणि ह्या ए आय या लेटरचा आवाज होतो ए, म्हणजे ते झालं बे. आणि या एल या लेटरचा आवाज होतो ल आणि हा पूर्ण शब्दाचा आवाज होतो बेल. अशा प्रकारे आपण शब्द वाचू शकतो. चला तर आपण मग हे सर्व शब्द वाचूया. एम रेन मेल मेल रेल येल पेन चेअर सेल पेड बेल मेल सेल फेल टेल आणि जेल. बेट स्नेल हेल पेन प्लेन रेन ब्रेन वेट. त्यानंतर असे जर दोन लेटर जोडून आले ओ आणि ए तर यांचा आवाज काय होतो, यांचा आवाज होतो मित्रांनो ओ. जेव्हा शब्दामध्ये असे दोन लेटर जोडून आलेले असतात तेव्हा त्यांचा आवाज होतो ओ. आणि मग तो कसा असतो हे बघा, एक आपण मराठीमध्ये एक कान आणि एक मात्रा म्हणतो त्याला. ह्या अगोदर ह्या लेटरच्या अगोदर इकडे जे लेटर आलेलं असेल, आता उदाहरणार्थ हे बघूयात आपण, इथं पहिलं लेटर आहे बी, बी चा आवाज होईल ब आणि हे ए ओ आणि ए हे जे दोन लेटर आले आहेत स्पेलिंगच्या मध्ये त्यांचा आवाज होतो ओ, म्हणजे हे कान आणि हे मात्रा. ते अशा प्रकारे बो होईल आणि या टी या लेटरचा आवाज होतो ट. अशा प्रकारचं ट म्हणजे पूर्ण शब्दाचा उच्चार होईल बो ट. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण शब्द वाचू शकतो. आता एक उदाहरण, याचा आपण एक उदाहरण बघूयात. ह्या लेटरचा आवाज होतो ल आणि ह्या ओ आणि ए ह्या लेटरचा आवाज एक कान आणि एक मात्रा, म्हणजे हे झालं लो. आणि ह्या एन चा आवाज होतो न आणि हा पूर्ण शब्द झाला लो न. अशा प्रकारे आपण शब्द अगदी सोप्या पद्धतीने वाचू शकतो. चला तर हे सर्व शब्द आपण कशा प्रकारे आवाज त्यांचा होतो आणि वाचन कशा प्रकारे करायचं ते बघूया. आपण सांगितलेल्या नियमाप्रमाणे ओ ए चा आवाज होतो ओ, इथं पहिलं लेटर बी असल्यामुळे ब चा आवाज होतो ब, एक कान एक मात्रा म्हणजे बो आणि टी म्हणजे ट. बोट गोट लोण रोड लोड कोट सोल आणि बोल. अशा प्रकारे आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शब्द वाचू शकतो, त्याच्यामुळे वाचनाला बिलकुल घाबरायचं नाही. समजून घ्या, व्हिडिओ आवडला
तर नक्कीच लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल.